चोपड्यात बीएससी झालेल्या युवकाने केली ड्रॅगन फ्रूटची शेती। नेहमी वातावरणाच्या बदलामुळे शेतीचे गणित हे बिघडत असतं आणि शेतकऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागत असतो। शेतकरी शेतात राबराब करून त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नसतो, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त लागत असल्याने शेती परवडत नसल्याच्या नेहमी शेतकऱ्यांकडून आपल्याला ऐकण्यास मिळतं। परंतु चोपड्यातील बीएससी ऍग्री झालेला युवक वरद पाठक यांनी आपल्या शेतात 2-3 वर्ष इतर पीक घेऊन पाहिलं तर त्यापासून त्याला काही उत्पन्न मिळत नव्हतं। शेवटी त्याने पारंपरिक शेती न करता वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आणि ड्रॅगन फ्रूटची माहिती घेतली आणि शेतात ड्रॅगन फ्रूटच्या रोपाची लागवड केली। ड्रॅगन फ्रूट लागवड करून दुसरे वर्ष सुरू आहे आणि त्याला आता फळं लागू लागले आहे। युवा शेतकरी वरद पाठक यांनी सांगितले की पारंपरिक शेती करून त्यापासून कुठलेही उत्पन्न मिळत नसल्याने आपल्या शेतात वेगळा प्रयोग करावा असं ठरवलं आणि ड्रॅगन फ्रूट संदर्भात माहिती घेतली आणि ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। ड्रॅगन फ्रूट लागवडसाठी पहिल्याच वर्षी आपल्याला खर्च लागत असतो, व्यवस्थित त्याची देखभाल केली तर फक्त खतांचे आणि वेळेवर पाण्याची निगा ठेवली तर फक्त फळ विकून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आपल्या खानदेशात तापमान मोठ्या प्रमाणावर असले तरी आपल्या भागामध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती व्यवस्थित नियोजित केली जाते आणि जर नियोजन केलं तर त्यापासून चांगलं उत्पन्न मिळवता येतं असं युवा शेतकरी वरद पाठक यांनी सांगितलं। नमस्कार, म्हणजे विचार असा आला की सगळे आता रेग्युलर आपली पारंपरिक शेती करत होते, जरा काहीतरी नवीन जरा वेगळं काय आता त्याच्यात पण पीक आता आम्ही बघितलं, सुरुवातीला आम्ही 3-4 वर्ष शेतात बघितलं, नुकसान जास्त व्हायचं आणि पी म्हणजे उत्पन्न कमी यायचं, जेवढं काही पेमेंट मिळत नव्हतं, शेतकऱ्याला पण नुकसान होतं आपलं पण होतं। जर म्हटलं एक जरा चांगला एक लॉंग लाईफचा विचार करून म्हटलं काहीतरी आपण पाहावं आणि आपली शेती जी ती मुरमाळ होती जरा, तर मग त्या हिशोबाने पाहिलं तर मग एक ड्रॅगन फ्रूटचा एक सल्ला मिळाला आम्हाला, म्हणजे स्वतःला मी बेस ऍग्रिकल्चर करत होतो तिथेही तपास केला पुण्यामध्ये, तर एक हा चांगला एक ऑप्शन मिळाला मला ड्रॅगन फ्रूट करावा म्हणून, त्याच्यामध्ये विचार वगैरे केला, जरा माहिती वगैरे घेतली आणि मग जे आपण म्हणतो की बाबा वातावरण आपलं त्याला सूट करत नाही इकडचं, तर ते म्हणजे एक आपण जर त्याची नीट काळजी वगैरे घेतली, पाणीचं नीट व्यवस्थापन वगैरे केलं, आपण खतं वगैरे नीट पुरवले तर तसं आपल्या जळगाव खानदेशा साईडला पण चांगलं उत्पन्न येऊ शकतं। म्हणजे हे जे आपण लागवड केलेली आहे याच्यामध्ये कुठलीही व्हरायटी आहे जी आपण लागवड, पण ही व्हिएतनामची रेड इन रेड केलेली आपण व्हरायटी, त्याच्यामध्ये 3 व्हरायटी व्हाईट रेड आणि येल्लो, येल्लो तर आपल्याकडे नसते, रेड इन रेड ही जरा जास्त डिमांडमध्ये आणि जरा चांगली मानली जाते। तर आता किती म्हणजे कधी लागवड केली होती? आता आपलं दुसरं वर्ष आहे, दुसऱ्या वर्षाला फ्रुटिंग सुरू झालंय, पहिल्या वर्ष आपण त्याला नीट ग्रोथलाच दिलं होतं, पहिल्या वर्षाला 2-3 फ्रूट आले होते पण आपण त्याचा का तोडा वगैरे केला नव्हता, म्हणजे आपण पूर्ण फक्त त्याला न्यूट्रिएंट देऊन त्याला फक्त ग्रोथकडे लक्ष दिलं होतं पहिल्या वर्षी। आता फळधारणा सुरू झालेली आहे, किती तोडा झाल्या? आता या आठवड्याला आपण टोटल एक 27 आणि त्याच्या आधी 17 केला होता, 44-45 किलो आपल्याला झालाय थोडा। त्याला भाव वगैरे कसा मिळतो? भाव वगैरे चांगला आहे, 150-200 मध्ये तुम्हाला मार्केट रेटला अवेलेबल आहे आता या गोष्टी। मग आमच्या भागामध्ये जर तुम्ही पुणे मुंबईला जर आपला जास्त रेट वाढला, आपल्याकडे स्टॉक जास्त असला तर आपला पुणे मुंबईला याच्यापेक्षा म्हणजे दुप्पटचा भाव आरामात मिळू शकतो। म्हणजे आता जे आपण इथे लागवड केलेली आहे त्याचा खर्च जे उत्पन्न आहे ते बऱ्यापैकी आपल्याला निघतंय बघ। हा म्हणजे तुम्हाला समजा विचार लागवड करायचा विचार करत असाल तर पहिले इन्व्हेस्टमेंट फक्त पहिल्या वर्षाला येते आपल्याला, पहिल्या वर्षाला आपल्याला कॉन्क्रीटचे पोल, नंतर मग आपल्याला ते डिस्क वगैरे तर नंतर लागतं, कॉन्क्रीटचे पोल म्हणा, नंतर मग ड्रिप वगैरे लागतात आणि फळांचा आपलं रोपांचा खर्च, एवढं सुरुवातीला खर्च आहे। नंतर दुसऱ्या वर्षापासून फक्त आपल्याला त्यांचं फक्त फर्टिलायझर डोस वगैरे अप्लिकेशन तेवढंच बघावं लागतं आणि सहसा काही एवढा रोग पडत नाही। आणि जर तुमचा जरी काही प्रॉब्लेम असला, आता समजा एखादा आपण जर कधी ब्रांच आपण कट जरी केली 4-5 दिवसानंतर आपण दुसरीकडे जरी लावली तरी ती ग्रोथ करते, म्हणजे कॅक्टस वनस्पती असल्यामुळे त्याला पाण्याची पण एवढी गरज नाही आहे आणि ते उष्ण तापमानात पण जगू शकतं, म्हणजे जगू शकतं त्या हिशोबाने। आता बरेच जे युवक आहेत ते नोकरीच्या शोधात असतात, बरोबर, शेतकरी म्हणतात की बाबा शेती परवडत नाही, या परिस्थितीमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली काय आपण त्या नवयुवक जे शेतकरी म्हणजे शेती करणारे इच्छणारे जे युवक आहे यांना काय आपण आव्हान करू इच्छिता किंवा सूचना देऊ शकता? शेती हा असा नाही किंवा त्याच्यातनं आपल्याला उत्पन्न मिळत नाही किंवा आपल्याला पैसे मिळणार नाही, जर तुम्ही योग्य रीतीने जर तुम्ही शेतीला पण तुम्ही दिले तुमचा वेळ तर तेही तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊ शकतं। आपण जरी नोकरीचा विचार करत आपण म्हणजे पाहायला गेलो तर नोकरी पण आपला काही फिक्स राहिलेला नाही,
सगळं प्रायव्हेट. मी स्वतः मी नोकरीकडे जाणार होतो बँकिंग वगैरे साठी, पण प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे तिथे पण जेवढा पेमेंट नाही त्याच्यापेक्षा जास्त इथे आपल्याला आरामात निघू शकतं. एकाशे एक शेती व्यवसायामध्ये म्हणलं तर आपण फक्त ड्रॅगन फ्रूट नाही तर याच्यासोबत आपण बाकीच्या पण गोष्टी बघतोय. फक्त एका आणियाला जास्त वेळ द्यावा लागत नाही, फक्त तुमचा एक आठवड्यात ना दोनदा ऍप्लिकेशन पाण्याचं द्यावं लागतं, जास्त वेळ द्यावा लागत नाही. तुमचे एक सोबतीला तुम्हाला छान एक उपक्रम म्हणून बघता येईल तुम्हाला. आणि सुरुवातीला फक्त पहिल्या वर्षाला दुसऱ्या वर्षापासून तुमचं जेव्हा पेमेंट सुरू होतं तर ते नोकरी इतकंच तुम्हाला याच्यापेक्षा जास्त इथून मिळणार आहे. प्लस तुमचं स्वतःची जागा तुमची होते आणि मेन म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये तुम्हाला पुढाकार करता येतो. यामध्ये जे आपण जे अंतर पाहतोय यामध्ये आपण अंतर पीक देखील घेऊ शकतो. हो, आता मी ऍक्च्युली 12/8 घेतले टेम्परेचर आपला हे जी आर नुसार घेतलंय. नाबार्डचे जे रुल्स आहेत तेच फॉलो केले आपण. नाबार्डचे रुल नुसार 6/10 आणि 12/8 दोन ऑप्शन आहे आपल्याकडे. त्याच्याने कसं मध्ये पण तुम्ही ट्रॅक्टर वगैरे निंदणी वगैरे तुम्हाला करू शकतात नीट. प्लस तुम्हाला मध्ये अंतर पिकाला कांदा आहे, नंतर आपल्या एरियामध्ये बऱ्यापैकी गोष्टी घेऊ शकतो. त्यामुळे आपण जर अंतर जास्त ठेवलंय की पुढच्या दृष्टीने की आपल्या मध्ये काहीतरी अंतर पीक पण घ्यावं तयार लागलं. आपल्याकडे टेम्परेचर असताना देखील टँकर येऊ शकतं. फक्त तुम्हाला उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये फक्त पाणीचं नियोजन नीट द्यावं लागेल, बाकी फवारा तर काही एवढा द्यावा लागत नाही उन्हाळ्यामध्ये. फक्त पाण्याचं नियोजन तुमचं नीट असलं तर तुम्ही आरामात हे यशस्वीपणे करू शकता.